नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो आपण जेव्हा कोंबडीखाली पिल्ले काढतो किंवा इन्क्युबेटरमध्ये काढतो तर तुम्हाला सुरुवातीला कोणते त्यांना मेडिसिन द्यावी लागेल जेणेकरून हेल्दी पिल्ले राहील आणि समोर निरोगी राहतील, म्हणजे बिमार काही पडणार नाही आणि लवकर चांगल्यात चांगले त्यांची ग्रोथ होईल। तर मित्रांनो, जेव्हा आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये पाळण्याचा विचार करतो तेव्हा लहानपणी तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना मेडिसिन जर दिली तर ते समोर पक्षी जे आहे ते निरोगी राहतात। कोणते पण पक्षी तुम्ही ठेवू शकता, खडकनाथ झा, गावराणी, कावेरी, डीपी क्रॉस, सातपुडा, जे इतर कोणते जे ब्रीड आहे ते तुम्ही ठेवू शकता। आणि जेव्हा आपण कोंबडीखाली किंवा इन्क्युबेटरमध्ये पिल्ले काढतो तेव्हा त्यांना सुरुवातीला ब्रूडिंग जे आहे ते तुम्हाला चांगली करावी लागेल। त्यानंतर पिल्ले जे आहे ते सुरुवातीपासून 1.5 महिन्याची जर झाली तर त्यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडायला शिकवा, थोडं सोडा, एक दीड तास रोज, त्यानंतर 2 तास असं थोडं करत तुम्ही त्यांचं जे मुक्त संचार पद्धतीमध्ये फिरण्याचा जो काळ आहे तो तुम्ही वाढू शकता। कारण की लहानपणी आपण इन्क्युबेटरमधून पिल्ले काढलो तर त्यांना जी कोंबडी आहे ते शिकवायला नसते, कारण की कशाप्रकारे ते फिरतात। तर यासाठी तुम्हाला थोडं तुम्हाला पिल्ले सोडावे लागेल। तर तुम्हाला सर्वात आधी जे आहे ते तुम्हाला हे जे मेडिसिन तुम्ही बघत आहात हे तुम्हाला आणावे लागेल, जसं ग्रोविप्लेक्स आहे, मल्टीस्टार आहे, वायमेरल आहे। आणि मित्रांनो, एक अँटीबायोटिकचं पॅकेट तुम्ही आणू शकता, कोणतं पण, लिक्सेन असो, ऑक्सिटेट्रा असो, न्यूडॉक्स असो, मेरीक्विन असो, कोणतं पण आणू शकता। तर मित्रांनो, मी ज्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो होतो तिथे अँटीबायोटिक थोडीफार उपलब्ध नव्हती, म्हणून यासाठी तुम्ही जे साईडला गोळ्या बघत आहात ह्या मेरीक्विनच्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या पण तुम्ही आणू शकता। जर पावडर असेल तर पावडरच घ्या, जेणेकरून म्हणजे खूप दिवस तुम्हाला पावडर पुरेल। आता मित्रांनो, यांचं देण्याचं प्रमाण जे आहे ते ग्रोविप्लेक्स तुम्ही 100 पिल्ले जर तुमच्याकडे असेल तर 20 ml तुम्ही ग्रोविप्लेक्स घ्या आणि 5 ml मल्टीस्टार, हे दोन्ही मिक्स करा आणि 100 पिल्ल्यांना तुम्ही पाण्यात दर देऊ शकता। जसं 1 महिन्याचे जर पिल्ले असेल तर त्यांना 2 लिटर पाणीमध्ये 20 ml ग्रोविप्लेक्स आणि 5 ml मल्टीस्टार हे मिक्स करा आणि द्या। सतत तुम्हाला 3 दिवस हे द्यायचं आहे, त्यानंतर 8-10 दिवसानंतर तुम्हाला वायमेरल द्यायचं। वायमेरल मित्रांनो 2 लिटरचं जे प्रमाण आहे ते 2 लिटरमध्ये तुम्हाला 10 ml टाकायचं आहे, जेणेकरून चांगल्यात चांगलं त्यांची ग्रोथ होईल। वायमेरलने मित्रांनो ग्रोथ पण होते आणि पिल्ले जे आहे ते लंगडीलुले होत नाही। कारण की बरेच वेळा आपण बघतो की कोंबड्याला मोठ्यापणी पॅरालिसिस मारते, कारण की त्यांना व्हिटॅमिनची लहानपणी जर कमतरता झाली तर मोठ्यापणी त्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते। तर यासाठीच तुम्हाला वायमेरल पण द्यायचं आहे आणि सोबतच तुम्ही ऑस्ट्रोवेट जर दिलं वायमेरलमध्ये मिक्स करून तर ते पण खूप बेनिफिशियल आहे। कारण की ऑस्ट्रोवेट जे आहे ते कॅल्शियम आहे आणि वायमेरल व्हिटॅमिन्स, म्हणजे हे दोन्ही जर मिक्सचर म्हणून तुम्ही जर दिलं तर चांगल्यात चांगले यांची ग्रोथ होते आणि निरोगी पक्षी राहतात। आणि मित्रांनो, हे जे मेरीक्विनच्या तुम्ही गोळ्या बघत आहात हे एक अँटीबायोटिक आहे। अँटीबायोटिक म्हणजे मित्रांनो, कधी कोंबडींना सर्दी, ताप, खोकला वगैरे काही झालं असं तुम्हाला वाटलं की थोडेफार पक्षी डाऊन दिसत आहे, फ्रेश दिसत नाही आहे, एका जागी बसून राहत आहेत, तर तुम्ही तुरंतमध्ये जे आहे ते 1 लिटरमध्ये 1 ग्रॅम जे आहे ते कोणतं पण अँटीबायोटिकचं पावडर तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।